महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टी न्यूज सोबतच शेअर करा, सबस्क्राइब करा आणि हां बेल आयकॉन प्रेस करा. विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर अनेक गंभीर आरोप केले. तसेच त्यांनी महाराष्ट्र केसरी या मानाच्या कुस्तीत बाजी मारणाऱ्या पृथ्वीराज पाटील याला भाजपकडून 5 लाखांचं बक्षीस दिलं जाणार असल्याचं देखील जाहीर केलं. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि विशेषतः काल महाराष्ट्र केसरी या मानाच्या कुस्ती स्पर्धेमध्ये कोल्हापूरचे पहलवान पृथ्वीराज पाटील यांनी 25 वर्षानंतर हा मानाचा पुरस्कार पुन्हा कोल्हापूरला मिळवून दिला. मी त्याबद्दल त्यांचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी असा निर्णय घेतलाय की कोल्हापूरच्या या पहलवानाचा सत्कार भारतीय जनता पार्टी करेल आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही 5 लाख रुपये हे त्यांना त्यांच्या पुढच्या सरावाकरता या ठिकाणी उपलब्ध करून देऊ. कोल्हापूर उत्तरची निवडणूक आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि प्रचंड मोठा प्रतिसाद हा भारतीय जनता पक्षाचे आमचे उमेदवार सत्यजित नाना कदम यांना या ठिकाणी मिळतो आहे. विशेषतः हा जो मतदारसंघ आहे हा हिंदुत्ववादी मतदारसंघ आहे. वर्षानुवर्ष या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आणि भारतीय जनता पार्टी त्यांच्या सोबत होती, भारतीय जनता पक्षाची मदत होती, त्यामुळे आमच्या विचाराला मानणारा अशा प्रकारचा मतदारसंघ आहे. आणि आता काँग्रेस हा मतदारसंघ लढवते आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी त्यांच्या सोबत आहे, पण राजकारणामध्ये पॉलिटिकल अर्थमॅटिक चालत नाही, राजकारणात पॉलिटिकल केमिस्ट्री चालते आणि इथल्या मतदारांची पॉलिटिकल केमिस्ट्री ही पूर्णपणे बदललेली आहे. तो शिवसेनेचा आहे म्हणून मतदार शिवसेने काँग्रेसला मतदान करेल किंवा अशा प्रकारचं जे अरिथमॅटिक आपण लावतो ते अरिथमॅटिक आता लागणार नाहीये. पॉलिटिकल केमिस्ट्री ही भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं आणि भगव्याच्या बाजूनं आहे हे आता या उत्तर कोल्हापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टी न्यूज सोबतच शेअर करा, सबस्क्राइब करा आणि हां बेल आयकॉन प्रेस करा.